याच रस्त्यांवर मुंबईतले 48 तरुण नाईट रायडिंग करतात. सगळ्या रस्त्यांवरचं मुक्त सायकलिंग. दिवसाची इतकी गलिच्छ घाणेरडी क्राऊडेड अशी दिसते ना, त्याच्यापेक्षा मला ही मुंबई फार आवडली. मोकळे रस्ते, छान सुंदर बिल्डिंग्स ह्या ओल्ड टाईपच्या ह्या बघायला मिळाल्या, कारण आम्हाला इतर वेळेला असं बघायला मिळत नाही. म्हणजे आम्ही आपण एक तर कामात असतो, गर्दी असते, पाठीमागून कुठेतरी ढकलत असतो, इकडनं ढकलत असतो, पुन्हा आपल्याला टेन्शन असतं. आज काय टेन्शन नाही, काय नाही. हे टेन्शन फ्री सायकलिंग सुरू झालं दादरपासून. रात्रीची मुंबई म्हणजे झगमगत्या स्ट्रीट लाईट्सची, स्टँड बायवर असलेल्या सिग्नल्सची आणि रात्री सुद्धा ट्रॅफिक रूल्स पाळा असं सांगणाऱ्या साईन बोर्ड्सची. हे बघत बघत आपण टाउनला येतो आणि जुनी मुंबई उभी ठाकते. बीएमसीची बिल्डिंग, सीएसटीची बिल्डिंग, हे बिल्डिंग्स म्हणजे ब्रिटिश आर्किटेक्चरचे उत्कृष्ट नमुने. महुतात्मा चौक, चर्च गेट असं करत करत आम्ही पुढे गेलो. फोर्टमधली ही सर्वात जुनी इमारत बॉम्बे हाऊस, अशा अनेक इमारती या पूर्ण सायकल राईडमध्ये नव्याने दिसत आहेत आणि त्यांची नव्याने ओळखही होते. पण आत्ता मला माझ्या ग्रुपबरोबर कॅचअप करायचं आहे. एवढं पुढे जाऊ आपण तेवढी अजून जास्त मजा येईल. तुझं 15 किलोमीटर्सच्या राईट नंतर आम्ही आता नरिमन पॉइंटला आलो आहोत. लोक इकडे संध्याकाळचे येतात सनसेट पाहण्यासाठी, पण रात्रीचं हे क्वीन्स नेकलेस या पॉइंट वरून सुपर्ब दिसत. साधारण 2 सुमारास आम्ही पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला. चना ब्रेक ऍट गेटवे ऑफ इंडिया. मग या सायकलिंगच्या ग्रुप लीडर सोबत थोड्या गप्पा, त्याच्याकडून पुढचा प्लॅन जाणून घेतला. सकाळी 6 रायडिंग करायचं, प्रभादेवीचे पोहे खायचे मस्त आणि आपापल्या घरी जाऊन चाळून द्यायची. दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर प्रत्येक मुंबईकरांना अशी ही नाईट सायकल राईड करायलाच हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रियांका देसाई, IBN लोकमत, मुंबई.